नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण प्रिन्सकट ब्लाऊज आहे 36 साईजचा, त्याचं कटिंग बघूया। प्रिन्सकट ब्लाऊजमध्ये अंतर कुठे वाढवायचं आणि कुठं कमी करायचं, समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये अंतर किती घ्यायचं, तेच अंतर पाठीमाग घ्यायचं का नाही, त्याच्यानंतर टक्स घेतल्यानंतर आपल्याला ते अंतर जे आहे ते आपण घेतलेलं समोरच्या साईडला वाढवून घ्यायचं असतं। मग ते पेपरवरतीच घ्यायचं का कपड्यावरती घ्यायचं, तरी तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। आपण बिगर एकपट्टीवाला प्रिन्सेस कट बघूयात। एकपट्टीवाला ही प्रिन्स कट असतो आणि बिगर एकपट्टीवाला म्हणजे बिगर क्रॉसपट्टीवाला। आपण इथं प्रिन्सेस कट बघूया, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण मिळणं घालत त्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उंची घ्यायची आहे। अगोदर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे। तर बघा, 36 ब्लाऊज आहे आपला, तयार उंची जी आहे ती आपली 14.5 आहे आणि शिलाई मार्जिन म्हणजे सॉरी तयार आपली जी उंची आहे ती आपण इथं तयार आहे 13.5 उंची तयार आहे आपली ब्लाऊजची। आणि आपण 1 इंच मार्जिन घेतो ब्लाऊजमध्ये, म्हणजे आपण उंची किती घेतलेली आहे इथं 14 इंच। तर आता आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणून आपण ह्यामध्ये समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये 1/2 इंच मिक्स करत असतो। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। आणि ज्यावेळेस आपण पाठीमागचा भाग कट करू त्यावेळेस तुम्ही ते 1/2 इंच हे जे वाढवलेलं अंतर आहे ते पाठीमागच्या भागामधलं कट करायचं आहे। म्हणजे तयार उंची किती आपली 13.5, आपण 1 इंच मार्जिन घेतलं म्हणजे 14.5 घेतलेलं आहे। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे म्हणून 1/2 इंच आपण एक्स्ट्रा अंतर समोरच्या भागामध्ये घेतो। तर पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करचाल त्यावेळेस मी जसं दाखवेन त्याप्रमाणे तुम्हाला पाठीमागच्या भागातलं 1/2 इंच अंतर कट करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीनं तुम्ही इथं माप टाकायचं आहे, म्हणजे उंची किती घेतलेली आहे तयार 13.5 आणि 1.5 इंच वाढवलेली आहे, तर उंची झालेली आहे। तर आता आपण इथं इकडल्या समोरच्या बाजूला 15 इंचावरती मार्किंग करूयात आणि हे जे आहे ते आपण बरोबर मार्क करून घेऊयात। त्याच्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी शोल्डर मुंडा प्रिन्सेस कट ब्लाऊजला जसं आपलं कटोरी ब्लाऊजचे फोटक्स ब्लाऊजला जे घेतो ना तेच आपण तिथं घेत असतो। तर बघा, आपण आता इथं काय करायचं आहे, उंची गळा रुंदी घ्यायची आहे 1/2 इंच। गळा रुंदी 1/2 इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 3 इंच। तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला, समोरचा गळा आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे, तयार आहे 6 इंच, 1/2 इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच। इथंही आपण 1/2 इंचवरती मार्किंग करून चौकोनी बॉक्स बनवायचा आणि इथं आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपला इथं मुंडा जो आहे तो 6 इंच घ्यायचा आहे। मुंडा इथं 3 इंच घेतलं, इथं शोल्डर इथंही 3 इंच आहे का बघायचं, मगच मार्किंग करायचं म्हणजे आपलं कमी जास्त होणार नाही। आता हे झाल्यानंतर आता आपण छातीचा 14 भाग टाकायचा आहे 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10.5 इंच आपण इथं घ्यायचं आहे। आणि आता हे जे आहे ते खाली आपल्याला कमरेचं माप न घेता बरोबर असं मार्किंग केलं तरीही आपला ब्लाऊजचं माप जे आहे ते परफेक्ट येतं, त्यामुळं असं सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। हे सरळ मार्किंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंडेचे आकार द्यायचे आहे तिथं। पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपला 1.5 इंचाचा आणि
आणि समोरचा मुंडा आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे 1.5 इंचावरती आणि 1 इंचावरती मार्क केलेला आहे. आता पेपर जो आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचाच्या मुंड्याला आकार देताना जे शिलाई मार्जिन लास्टपर्यंत आहे आपण घेतलेलं तिथपासून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि 1 इंचाचा मुंडा आहे त्याला हे 1.5 इंचाचं जे मार्जिन आपण घेतलेलं आहे त्याच्या अलीकडं जे पूर्ण छातीचा चौथा भाग आहे आपला तिथून असा गोलाकार द्यायचा आहे. बघा हा आकार आपला व्यवस्थित आला ना तर आपले ब्लाऊज आहे ते परफेक्ट येतात. तर मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. तर आपण इथं आता उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करूयात. हा पेपर आपण भाई कटिंगसाठी वापरायचा आहे. तर बघा इथं आपलं बरोबर असं हे मार्किंग झालेलं आहे. तर आता आपण इथं काय केलेलं आहे, मुंडेचे आकार समोरचा गळा झालेला आहे, छातीचा चौथा भाग मार्जिन झालेला आहे. तर आता आपल्याला इथं बिगर योगपट्टीवाला ब्लाऊज आहे आपला, योगपट्टीचं माप न टाकता आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे शोल्डर आहे आता आपल्याला इथं आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे. तर आडवा टक्स आपल्याला इथं बरोबर 3.5 इंच घ्यायचा आहे आणि वरतीही आपल्याला 3.5 इंचच घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंच घेतल्यानंतर इकडच्या साईडला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वरीही 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे इथं असं. तर हे जे आहे आपलं टक्स आहे आपला, हा जो आहे तो आपला टक्स आहे. तर हे टक्स घातलेलं आपण अंतर आता हे कट करत असतो. मग हा टक्स घातला की एवढं जितकं अंतर इथं आहे आपल्याला तर इकडल्या साईडला इथं अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. हा आपला टक्स आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आकार द्यायचा आहे. मी इथं मार्किंग केलेलं आहे म्हणजे तुमचा टक्स आहे तो लक्षात यावा. आता आपल्याला इथून इकडं आकार घ्यायचा आहे गोलमध्ये, प्रिन्सेसचा आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, गोल व्यवस्थित आकार द्यायचा आहे. आणि हे बरोबर आपल्याला ह्या कोण्यामध्ये नाही यायचं, मुंड्याचा जो कोण आहे आपला हा बरोबर इथं न घेता आपल्याला मुंड्याच्या अलीकडे घ्यायचं आहे. म्हणजे टक्स घेतल्यानंतर इथं जर घेतलं तर इकडं टक्स जातो आपला असं. इथं आपण शिलाई केल्यानंतर हे जे शिलाई केली इकडं जर हे जे बरोबर घेतला तर मग इकडंपर्यंत जातो, म्हणून आपल्याला अलीकडंच 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथपर्यंतच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हे झालेलं आहे आपल्याला गोलाकार देऊन झालेलं आहे आपलं. तर आता आपल्याला इकडल्या साईड आता आपण इथं 1.5 इंच आपण अंतर वाढवलेलं आहे. तर मग आपल्याला आता इथंही 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे बरोबर. आणि इथं आपल्याला वरती 1/2 इंच वाढवायचं आहे बरोबर. आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला. हे आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे. हे जे आहे ते आपण अंतर वाढवून घेतलेलं आहे म्हणून आपण इथं मार्किंग करायचं आहे. आपलं लक्षात यावं त्यासाठी आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे जे आहे ते आपलं वाढवलेलं आपलं अंतर आहे. हे आपल्याला वाढवून घ्यायलाच पाहिजे. हे जर अंतर नाही वाढवून घेतलं तर ब्लाऊज आपला फिटिंगमध्ये कमी पडतो, म्हणून हे अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. कारण इथं आपण 1.5 इंचाचा टक्स घेतो म्हणून इथं अंतर वाढवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे अंतर जेवढा टक्स घ्याल तेवढं इथं अंतर वाढवायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं आता समोरच्या भागाचं मार्किंग. तर हे पूर्ण मार्किंग झालेलं आहे. हे कट कसं करायचं, तर कट करताना हे 1.5 इंचाचं आपण मार्जिन घेतलेलं आहे तिथून कट करायचं आणि हे वाढवलेलं जे अंतर आहे ते पाठीमागच्या भागामधूनही कट करायचं आहे आपल्याला. अगं दोन्ही कट करते येतं अगोदर.
तर इथं तुम्ही प्रिन्सेस कटला आकारही देऊ शकता, म्हणजे तुम्हाला जो हवा तो इथं आकार पण देऊ शकता. आता आपल्याला पाठीमागच्या भागामधलं हे अंतर कमी करायचं आहे, म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते बरोबर आताच अगोदर आपण ते कट करायच्या दोन्ही भागा अगोदर हे आपल्याला असं होल्ड करून घ्यायचं आहे, आणि हे अंतर जे आहे ते पाठीमागच्या भागातलं कट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला परत कट करताना व्यवस्थित असं लक्षात येईल न येईल म्हणून आपण अगोदरच हे कट करायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला उंचीला बरोबर अर्धा इंचाला आपण खालच्या साईडला बरोबर असं डार्क इथं मार्किंग केलं तर पेपरवरती खालच्या साईडला आपल्याला हे मार्किंग झालेलं आहे अशा पद्धतीनं बघा इथं. आणि हे आपण आता दोन्ही जे पार्ट आहेत ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. हे वाढवलेलं अंतर जे आहे ते उंचीमध्ये कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. हे पार्ट वेगळे करू आपण आणि मग आपण पुढच्या भागाची कटिंग करूया. तर हे इथं ठेवूया आपण, आणि आपण अगोदर हे जे आहे पाठीमागचं अर्धा इंच मार्किंग केलेलं अंतर आहे ना ते कट करून घ्यायचं, म्हणजे परत आपल्या लक्षातून जाणार नाही, म्हणजे आपलं परफेक्ट मग तयार होईल हे झालेलं आहे. तर आता आपण उंचीमध्ये वाढवलेलं अंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडला आपल्याला बरोबर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि इकडच्या साईडला पण बरोबर अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे. मार्किंग केलेलं जे आहे ते आपल्याला बरोबर आपला जो टच पॉईंट आहे इकडच्या साईडचा इथपर्यंत मार्क करायचा असं. हे बघा ह्या फक्त आपल्याला ह्याच पुरतं अंतर वाढवायचं असतं. मी आपल्याला इकडच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, ते फक्त आपल्याला असं क्रॉसमध्ये हे असं घ्यायचं आहे, म्हणजे वाढव अर्धा इंच अंतर समोरच्या भागामध्ये जे घेतलं ते आपल्याला फक्त या टक्ससाठी पाहिजे आहे. म्हणजे हा आपण टक्स घातल्यानंतर इथं भाग आपला इथं शिलाई के जोडल्यानंतर आपला हा भाग असा आकडल्यासारखं होऊ नये. इथं जर अर्धा इंच अंतर वे एक्स्ट्रा असेल आपलं तर हे जे आहे ते आपलं परफेक्ट बसतं, म्हणजे उचलणार नाही आणि व्यवस्थित आकडल्यासारखं होणार नाही, म्हणून आपण अर्धा इंच अंतर वाढवलेलं आहे ते वरती घेतलं आणि इथून क्रॉसमध्ये इथपर्यंत मार्क केलं. हे क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आपल्याला हे पण इथं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दुसरा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग हवी आहे, त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला जर आडवा आणि उभा टक्स किती इंचाचा घ्यायचा हे जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चार्टही अपलोड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा. हे असं आपलं व्यवस्थित असं आकार आलेलं आहे, तर बघू शकता हे जे आहे ते समोरच्या भागाचं आहे. तर आता आपल्याला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मुंडेचे आकार हे आपले एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आलेले आहेत. बघा हे जे आहे ते आपल्याला असं एवढंसंच अंतर असतं, पण याच्यावरही आपला पूर्ण ब्लाऊज अवलंबून असतो. हे आहे ते आपलं पाठीमागच्या भागाचंही व्यवस्थित झालेलं आहे, आणि हे जे आहे ते आपलं समोरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. तर आता हे आपल्याला कट करायचं आहे. तर कट करताना आपल्याला बघा इथपर्यंत कट करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे जसेच तसं आपण आकार दिलेला आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. आता बघा काय 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 करतात काय काय जण काय म्हणतात की म्हणजे आता अंतर नाही वाढवायचं कपड्यावरती वाढवायचं. तर आपण जर अगोदरच पेपरवरतीच अंतर वाढवून घेतलं तर आपल्याला नंतर लक्षात नाही राहिलं तर आणि व्यवस्थित आपलं माप नाही बसलं तर मग आपण पेपरवरती अंतरच वाढवून घ्यायचं आणि जसंच तसं कपड्यावरती मार्किंग करून कट करायचं आहे. तर बघा कटोरीसारखी आपली प्रिन्सेसची कटोरी तयार झालेली आहे. हे समोरचा भाग झालेला आहे आणि आपला पाठीमागचा भागही तयार आहे. याला फक्त आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं काय करायचं आहे, जेवढी तुमची पाठीमागची उंची असेल ब्लाऊजची तेवढी टाकून घ्या आणि जसा आपण आकार पाहिजे तसा तुम्ही इथं देऊ शकता. तर जेवढी तुमच्या पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तेवढी तुम्ही तिथं घ्या, म्हणजे तुम्हाला साडेआठ आहे नऊ घेऊयात अर्धा इंच मिक्स करायचं. आणि इथं तुम्हाला जर पाठीमागं थोडंसं डीप वगैरे हवा असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता, दुसरा आकार द्यायचा असेल तर तोही देऊ शकता.
म्हणजे जसं जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही व्यवस्थित आपला गोलाकार झालेला आहे. तर बघा आता इथं मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे आणि बाही कटिंग जे आहे ते आता आपण हे करायचं आहे. तर बघा आता आपण इथं बाहीचं जो उरलेला पेपर आहे तो घेतलेला आहे. तुमच्या बाहीची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता. 36 साईजचा ब्लाऊज आहे. आपली बाहीची उंची 4.5 आहे. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5 इंच आपण इथं घेतलेला आहे. 5 इंच घेतलेला आहे. तर आता आपल्याला उंची घेतलेली आहे आपली. तर बाहेर रुंदी नेहमी छातीचा 14 भाग घ्यायचा आहे म्हणजे 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर 9 इंच आपण इथं घेतलेलं आहे. इथं इकडच्या साईडला आपण 9 इंच घ्यायचं आहे. 9 इंचाचा आपण बॉक्स तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता काय करायचं आहे. आपली इकडचे पण हे एक्स्ट्राच आहे. आपण हेही कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे. इथं कॅपाईट घ्यायचे आहे. कॅपाईट जे आहे ते आपल्याला 2 इंच कॅपाईट घ्यायचे आहे. 2 इंच घेतलं तिथं खाली 1.5 इंच घ्यायचं. खाली आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आपल्याला बाहीचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि दुसराही आकार आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं हे आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दंडगीर घ्यायचा आहे. आपला दंडगीर आहे किती आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर 6 इंच आपला दंडगीर आहे. त्यामध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे 1.5 इंच. आणि हे क्रॉसमध्ये असं इथं मार्किंग करायचं आहे. हे आपलं शिलाई मार्जिन आहे. आणि हे क्रॉस जे आहे वरच्या साईडचं ते क्रॉसमध्ये आपल्याला अगोदर कट करायचं. अगोदर जो आहे तो बाहेरचा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे. बाही उकडून घेतल्यानंतर आपल्याला तुम्ही बाही कट केल्यानंतर बाईचा आकार बघा व्यवस्थित आपला परफेक्ट बाईचे आकार आले तरच आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसतो. हे बघा अशा पद्धतीनं आपण कट केलेला आहे. बाईचा आकार आपला हा व्यवस्थित आला पाहिजे. हो आणि जी आपण आता डबल कट केलेला आहे खोलगट भाग आहे तो समोरच्या बाजूला लावायचा असतो आणि हा भाग आपल्याला पाठीमागच्या साईडला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला 36 साईजच्या प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओ पूर्ण माहिती आहे. धन्यवाद.